शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं. शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी आणि परिसरातील धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केलं. शिर्डी विमानतळ येथील कार्यक्रमाप्रसंगी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डी विमानतळ संचालक गौरव उपशाम उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी म्हणाले की शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमुळे साईबाबांच्या भक्तांना सुविधा मिळणार आहेत. यामुळे शिर्डी शनिशिंगणापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील भक्तांच्या संख्येत वाढ होऊन राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. कार्गो कॉम्प्लेक्समुळे शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक परिसरातील कांदा, द्राक्ष, शेवगा, पेरू आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा कृषीमाल देशविदेशात निर्यात होईल असंही त्यांनी म्हटलं. रायगड येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनानं नेहमीच सहकार्य केलं आहे. शिर्डीला साईबाबांमुळे आंतरराष्ट्रीय महत्व आहे. साईबाबा भक्तांच्या सेवेसाठी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत साकारत आहे. या इमारतीची अंदाजित किंमत 645 कोटी रुपये असून यामुळे शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. 55 कोटी खर्चून शिर्डी विमानतळावर कार्गो सेवा उभारली जात असून यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की शिर्डी विमानतळ हे संपूर्ण जिल्ह्याचं आर्थिक विकासाचं मुख्य केंद्र म्हणून नावारूपाला येणार आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे शिर्डी एमआयडीसीतील उद्योगांना चालना मिळणार आहे. आजपासून शिर्डी विमानतळाचे नाव साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट असे नामकरण करण्यात आल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शासकीय कार्यक्रमांना प्रोटोकॉलप्रमाणे सर्व विरोधी लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र त्यांनी पाठ फिरवल्यानं येत्या निवडणुकीत जनताही त्यांच्याकडे पाठ फिरेल अशी टीका विखे पाटलांनी केली. यासह विरोधकांमध्ये महायुतीच्या विकास कामांनी निर्णय प्रक्रियांमुळे भीतीचं वातावरण पसरल्याचं म्हणत महायुतीचं एकच लक्ष विकास 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 असं शेवटी म्हटलं. सुजय विखेच्या संगमनेरातून लढलेले बाळासाहेब थोरातांना प्रचार करण्याची गरज पडणार कसं पाहता या? फार काय फारशा छोट्या माणसाच्या विधानाकडे फार लक्ष देत नाही. लोकशाहीमध्ये जे प्रक्रिया घडतात ते घडत राहतात, त्यामुळे त्यांचा आरोप त्यांच्या याला म्हणजे मला वाटत नाही की तेवढी आवश्यकता. जर बघितलं सर कार्यक्रम पत्रिका जर बघितली त्यामध्ये बाळासाहेब थोरात निलेश असतात, सगळ्या पक्षातले सर्व पक्षीय लोकांची नावं उपस्थिती त्यांनी या ठिकाणी दर्शवली. असे प्रोटोकॉल प्रमाणे सरकारी कामामध्ये कार्यक्रमात आपण सगळ्यांचा सन्मान ठेवतो आणि ती भूमिका आपण अतिशय निर्वाधितपणे पार पाडली. पण महाविकास आघाडीच्या लोकांना राज्यामध्ये विकास नको हे आताच आदरणीय प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलेलं आहे, त्यामुळं विकासाच्या कामाकडे पाठ फिरवणाऱ्या लोकांकडे लोकांना मला एवढं सांगायचं की जनतासुद्धा तुमच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही. अतिशय निर्वाधित राज्याच्या जनतेनं आता महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये निर्णय केलेला. लोकहिताच्या कार्यक्रमाला सर्व पक्ष आणि सर्व सोडून एकत्र येणं गरजेचं असतं. आपणही अनेक वेळेस गेलो आहोत कार्यक्रमात, मात्र आज लोकहित बाजूला फक्त महाविकासाकडे जे काही निर्णय असतील हे फक्त राजकारण करतात. म्हणून मी म्हटलं की लोकसभेचे काही जे परिणाम आहे हे अपघाताने मिळालेले परिणाम आहे, याची सगळ्या राज्यात चर्चा आहे. म्हणजे राज्यात एकूण जे निकाल आले सगळ्या पक्षांचे, त्यामुळे ते या भ्रमात आहे की आपल्याला काही विधानसभेला त्याच पद्धतीने निकाल मिळेल. परंतु राज्य ज्या गतीने विकास करतोय, आमच्या लाडक्या बहिणीच्या बाबतीतला निर्णय असेल, आता 2 दिवस झाले आमच्या शेतकरी बांधवांच्या वीज बिल माफीचा आम्ही निर्णय केला, फक्त घोषणा नाही केली, 0 बिल लोकांनी मिळाले. आता मागची थकबाकी माफ झाली, पुढचं बिल माफ झालं, मागच्या आठवड्याभरामध्ये 1 रुपये पीक विम्याच्या रकमा लोकांच्या खात्यात जमा झाल्या, कपाशी आणि सोयाबीनच्या ज्या भरपाईची रक्कम होती 5000 रुपये हेक्टरी त्या रकमा जमा झाल्या. मला वाटतं इतक्या लोकाभिमुख निर्णयामुळं तर म्हणजे विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मध्ये पोटसूळ उठलेलं आहे, त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्या पायाखालची वाळू सरकार लागलेलं आहे. आम्ही त्याचा विचार करत नाही. आमचं लक्ष जे आदरणीय प्रधानमंत्री म्हटले महायुती सरकारचं लक्ष विकास विकास आणि विकास आहे. मला वाटतं नानांनी फार राज्याची काळजी करू नये. आता आमच्या हे राज्य ज्यांच्या नेतृत्वाखाली चालतं ते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब असतील,
राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते राज्य चालवण्याकरता सक्षम आहे. त्यामुळे आता आमची चिंता करायचं महाविकास आघाडीने सोडून द्यावं, आपली शेवटला आघाडी टिकेल का नाही याची चिंता नाही आता करायला पाहिजे. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.